नमस्कार मी सौ निशा अमित आजगावकर म्हणजेच कोकणी बायलमाणूस तुमचा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे बऱ्याच लोकांच्या मेसेजनंतर मी बालमानशी गजाली नावाचं एक भाग सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या मनातले गोष्टी माझे आठवणी लोकांबरोबर शेअर करू तर ठरवलेलं आहे तर आज त्याचा तिसरा भाग असा अशीच एक छानशी आठवण माझ्या मनात रवलेली गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे पण त्याआधी माका एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचा ती म्हणजे की अजूनही बरेच लोक मला मेसेज करतात की ताई तुझं पत्तो सांग आम्ही तुका भेटा घेतलो काही जण सांगतात की आम्ही कोकणात येलो काय तुका भेटा घेतलो काही जण सांगतात की आम्ही असो आता कोकणात फिरा गेलो तर तू खं असस तर सांग आम्ही इथं येतो तर माका त्या माणसांक सगळ्यांकाच सांगायचा की मी तुमच्या भावनांचा आदर आहे पण मला माफ करा माझ्या गावात वगैरे तुम्ही येऊ नका कारण इकडे लोकांना का सोशल मीडियाबद्दल अजून काही माहिती नाही जास्त शिवाय माका असे अनोळखी पुरुष भेटा येऊ लागले तर आता बरा दिसायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माका पण त्या पटणार नाही की माका असा कोणी भेटाक वगैरे यायचा कारण अगदीच साधा माणूस असे मी आणि असे कोणीही लोक भेटाक येऊ लागले तर त्यांच्याबरोबर बोलायचा काय आणि कसा बोलायचा हे आधी मोठं प्रश्न त्याशिवाय आम्ही शेतकरी माणसं असल्यामुळे आम्ही सतत कामात असतो घराकडे असतोच असा नाही काही ठराविक वेळ सोडलं तर आम्ही घराकडेही नसतो त्याच्यामुळे म्हणजे जोग दुपारी येतो सकाळचं वेळ आणि रात्रीचं वेळ असे तीन वेळा सोडले तर मधल्या वेळेत आम्ही आमच्या कामात असतो त्याच्यामुळे कोणाही अशी माणसं येईल तर आम्ही गोंधळात पडतो आमची कामं पण होऊची नाही आणि माका कोणी भेटायला घ्यायचं इतक्या मी मोठाही नाही असे तेव्हा सध्या तरी माझा माफ करा जेव्हा तशी वेळ येत जेव्हा गरजेचं असतात तेव्हा मी त्या माणसांना भेटान पण सध्या तरी कृपया माझ्या घराकडे किंवा माका भेटण्यासाठी काही प्रयत्न करू नका मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून भेटत जाईनच अगदीच काही अर्जंट असतात तर मला मेसेज करा मी तुमच्याबरोबर मेसेजमधून बोलतले नक्कीच छानशी लक्षात रवलेली आठवण म्हणजे झाला असा की दहावीच्या परीक्षेनंतर तीन महिने सुट्टी असता तुमका सगळ्यांना माहितीच असं तर त्या सुट्टीत मी माझ्या मावशीकडे गेलेले माझी मावशी कुडाळ असता तर मावशीन विचार केलेन की के एवढी मोठी सुट्टी असतात तर हे का कसल्या तरी चांगल्या कोर्सला घालिया मग मावशीने मला टेलरिंग आणि ब्युटी पार्लर अशा दोन्ही कोर्सला घातलेले त्यावेळा ब्युटी पार्लरचा कोर्स माझा सकाळचा असायचा आणि संध्याकाळचं टेलरिंगचो मावशीचं असं म्हणणं होता की मी नंतर हळूहळू ह्या म्हणजे ह्या शिक्षण घेऊन ह्याच्यामध्ये काहीतरी करिअरच्या दृष्टीने वाटचाल करेन मी करूक नाही किंवा मी जास्त मनावर ते गोष्टी घेऊक नाही ती गोष्ट जर सोडली तर, तर पर्याय मात्र मावशीने खूप चांगले माझ्यासाठी निवडलेले तर झालं असा की कोर्स पूर्ण करता करता माझ्या मावशीची मोठी मुलगी असा प्रज्ञाताई प्रज्ञा प्रज्ञाताई आम्ही तिका म्हणतो त्याचं नाव प्रज्ञा तर प्रज्ञाताईन त्यावेळा एम एस सी बी एड केलेल्या गणित आणि सायन्सची शिक्षिका असा ती खूप हुशार पोरग्या म्हणजे आम्ही तर, तर त्या अजूनही भियतो कारण त्या जितक्या हुशार असा तितक्या स्ट्रिक्ट पण असा आणि तुम्हाला माहितीच असा गणित आणि विज्ञानाचे शिक्षक कसे असतात ते त्यांना स्ट्रिक्ट रवाचाय लागता नाहीतर तर मुलं अभ्यास करायची नाही तर त्या वेळात त्यांना एम एस सी बी एड केलेलं आणि त्या जॉबसुद्धी होता त्यांना इंटरव्यू खूप इंटरव्ह्यू दिलेला आणि त्यावेळात रत्नागिरीच्या खेड तालुक्यातून एक जॉबची ऑफर इली शिक्षिका म्हणान तर पण हो ता लांब असल्यामुळे म्हणजे आमचं जिल्हो सिंधुदुर्ग आणि हो रत्नागिरी जिल्हो त्याच्यामुळे ता म्हणाला की जाऊ की नको इतक्या लांब असं त्याचा विचार चाललेलो प्रज्ञाताईन मग निर्णय घेतल्यान की तिकडेच जायचा म्हणान तर मावशीन तेका एक सजेशन दिला की तू माका पण बरोबर घेऊन जा माका म्हणजे माका हे का पण तुझ्याबरोबर घेऊन जा आणि ताई तिकडे अकरावी बारावी शिकवणार असतात तर मावशीन सांगितलेन की तुझ्या कॉलेजमध्ये म्हणजे मी तेव्हा दहावीची परीक्षा दिलेली आहे म्हणजे मी अकरावीत जाणार असते तर तुझ्या कॉलेजमध्ये हा का अकरावीत पण घाल म्हणजे कसा होईल की त्या पण सोबत होयत आणि माझ्या कॉलेजची पण सोय होईल त्याप्रमाणे प्रज्ञाताई माका आपल्याबरोबर तिकडे घेऊन गेला माझ्या आई बाबांका सांगितलं झालं ॲडमिशन वगैरे सगळा केला प्रज्ञाताई मला थे घेऊन गेला माझा आठवता प्रज्ञाताईचो पहिलोच पगार होतो पाच एक हजार रुपये तेव्हा त्याचा पगार गावले पाच हजारच मला वाटतं तर तिकडे आम्ही भाड्यान रूम घेऊन रवो अजून एक आमच्या ताई होता आम्ही तिकडे जेवण करो माझो शाळेचं खर्च दोन युनिफॉर्म तेव्हा शिवाचे लागलेले ते युनिफॉर्मचे खर्च वया वया पुस्तकांचो खर्च शिवाय तिकडे घराकडे घालूचे कपडे सगळ्या ताईन मला आपल्या पहिल्या पगारातून घेऊन दिलेला इतक्या कोण करणार नाही कोणासाठी आणि पहिलो पगार तर प्रत्येकाचं म्हणजे एकदम आपल्या हृदयाच्या जवळचं असता मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की मी बारावीच्या परीक्षेनंतर कर काजू कारखान्यात जाय तर तेव्हा ते माका जे काहीतरी हजारभर अकराशे रुपये पगार मिळालेलो ah. त्याच्यातून आईन मला माझ्या आजी काहीतरी घे घेऊन घेऊन देऊक सांगितलेन किंवा थोडेफार पैसे देऊ म्हणून सांगितलेन पण माझं पहिलोच पगार असल्यामुळे मी काहीही देऊक नाही पण प्रज्ञाताईन मात्र आपल्या पहिल्या पगारातून माझ्यासाठी इतको खर्च केला मी काय त्याची सक्ती भयससुद्धा नाही तरीसुद्धा इतको खर्च केल्यान माझ्या अजूनही लक्षात रोड असे घराकडे घालू कपडे घेतलेले आणि माझा वाढदिवस होतो अठ्ठावीस तारखे ऑगस्टमध्ये तर त्यावेळेला ताईन माझा एक ड्रेस मटेरियल घेतले आणि चॉकलेटी रंगाचा ड्रेस मटेरियल होता आणि त्याच्यावर काळ्या रंगाची फुला मला इतक्या पण आठवतात आणि आम्ही तिकडेच तो खेडाकची बाग टाकलेलो आणि त्यावेळात सगळ्या देणा मिळान म्हणजे त्या एक वर्षातला पूर्ण अकरावीचा एक वर्ष मी त्याच्याबरोबर होतं आहे कारण त्याच्यानंतर मी बारावीत जाताना ताईचं लग्न ठरलं आणि मग ताईचं लग्न झाला त्याच्यामुळे मग मी एकटा परत तिकडे राहणं कठीण म्हणान मी परत गावाकडे येलो आहे पण एक वर्ष मी ताईबरोबर आहे सगळो खर्च माझं जेवचो खावचं ताईन केला आणि साधारणपणे काहीतरी बारा एक हजार रुपये त्यावेळा ताईचे खर्च झाले सगळे मिळेल वर्षभरात बारा हजार रुपये मी अजूनही ताईचे देऊक नाही असं आहे आणि मला असं वाटतं की मी देऊ खच्या तोंडात म्हणजे त्या बारा हजारचे आत्ता जे बघू गेलं तर त्याची किंमत लाखभर रुपयाच्या वरती गेली पण किंमतीत त्याचं त्या गोष्टीची किंमत करण्यापेक्षा मला वाटतं की त्यांना जर माझ्यासाठी केल्यान तर कोणीच केला नसता बारा हजार रुपये महत्त्वाचे नाही पण त्याच्या मागची भावना आणि त्यांना ज्या परिस्थितीत ते माझ्यावर खर्च केल्यान ते खरंच मी कधीच विसरा नाही कोणाच इतक्या करू शकणार नाही असं मला वाटतं कारण ता पण एकदम नवीन होता पहिला पहिलीच नोकरी पहिलोच पगार सगळाच नवीन आणि तापण काय तसा खूप मोठा नाही होता चोवीस पंचवीस वर्षांचा पोरग्या होता आता इतकी वर्ष माका झाली पण मला असं वाटतं की मी जर त्याच्या जागेवर असलं असतंय तर त्यावेळेस मी असं कोणासाठी काय करू शकले असते का ताईच्या हातचं मसाले भात एकदम मस्त असता माका आवडा म्हणून ताई आठवड्यातून दोन तीन वेळा मसाले भात करी शिवाय एकदा माका ताईनं सांगितलं आणि आठवतं की ताई आणि आमच्या बरोबर अजून एकदा पोरग्या होतात तर आपण टीचर होता त्यावेळेला तर त्या ते दोघांनी त्यांच्या काहीतरी एक्स्ट्रा क्लासेस होते कॉलेजमध्ये कॉलेज आमच्या समोरच होता रूमच्या तर ती दोघा जणां जाऊ गेली पण टाईन मला जाताना सांगितल्यानं की मला सुट्टी होती त्या दिवशी की आज आमचं डबो तू करून द्यायचो आणि माझा तर काहीच यायचं नाही जेवणातला यायचं आपण इतकं काय नाही कोणाक डबो वगैरे बनवून देण्यात का नाही तर मी भियालय पण म्हटलं ठीक आहे का कारण टाईची भीती होती ताईक मी अजूनही भियातो आहे तर मी ठरवले ठीक आहे म्हटलं ही दोघा गेली तर मी भात केलं आहे आणि सोलकडी गेलो आहे सोलकडी आणि भात मी ताई ताई हो हो का ता ता त्या दोघांकडे डब्यात नेऊन दिले आणि डबो नेऊन शाळेत पोचवले आणि संध्याकाळी ताई घराकडे येईल आणि मी विचारले ताई की ताई डबो बरं होतो बाई ताई म्हणता सोलकडी भात दिलंच आणि बरं होतो का काय विचारतो पण माझ्या लक्षात रावली ती गोष्ट कारण त्यांना माझा असं काय आरडाक नाही किंवा मला आता सांगत नाही की ह्याच किती केलं त्याच किती केलं मी जर सांगत तर आता करी पण असं कायच नाही पण त्या गोष्टींवरून म्हणजे त्यांना जर माझ्या त्या वेळेस जर काय शिकवलं कपडे कसे धुवचे म्हणा ब्रश कसं करूचो म्हणा केस कसे विंचरूचे इतके छोटे छोटे गोष्टी तेव्हा तर मी दहावीची परीक्षा द्यान अकरावीत गेलेले म्हणजे तसं लहान नाही होते पण हे सगळे बेसिक गोष्टी त्यांनी मला जे शिकवल्यानं ना ते आजही माझ्या अजूनही तसेच आणि त्याच्या पद्धतीत लक्षात रावले म्हणान त्या जास्त महत्त्व तुम्ही चांगल्या माणसांच्या संगतीत रवलात काय तुमच्यावर त्या माणसांचं चांगल प्रभाव पडता म्हणा नेहमी संगत चांगली धरूची असता त्या वर्षी मी पूर्ण मराठी मीडियमचा स्टुडंट होतो आहे म्हणजे मी दहावीनंत नन... दहावीपर्यंत सगळा मराठीतूनच होता पण अकरावी जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले ताईच्या कॉलेजमध्ये तेव्हा सगळा इंग्लिशमधून होता कॉमर्सकडे मी ॲडमिशन घेतलेलं आहे अकरावी कॉमर्सला आणि झाला असा की सगळा इंग्लिशमधून असतानासुद्धा माझ्या वर्गात जे काही पन्नास साठ मुलं होती त्याच्यातली फक्त अकरा जणं पास झाली आणि त्याच्यात मी चौथ्या नंबरावर होतो आणि माका खरा स्वतःचा अभिमान वाटतं की मी शून्यातून येऊन म्हणजे अगदी गावाकडचा खेडेगावातला असाणसुद्धा आणि सगळा इंग्लिश मिडियमचा असाणसुद्धा मी चौथ्या नंबरवरला पास झाले आहे त्या मुलांमध्ये आणि ह्या सगळ्या ताईमुळे शक्य झालं कारण ताईची भीती होती म्हणून मी तसो अभ्यास केलो आहे आणि त्याच्यामुळेच मी तसे मार्क मिळवू हो शकले असं मला वाटतं आज ताई बऱ्याचदा तोंडासमोर मिळतात पण हे गोष्टी मी ताईक बोलायला दाखवू शकणे नाही की तुझ्यामुळे असं झाला कारण मला असं वाटतं की बोलत रवले तर त्या गोष्टींची किंमत कमी होतली त्याच्याही मनात असताना त्यांना त्यांना जर माझ्यासाठी केल्यानंतर खरंच खूपच रेअर गोष्ट असा आणि माझ्या मनात असा पण ताई जर तू हा व्हिडिओ बघित असते तर मी तुका सांगते की मी बोलान जरी नाही दाखवले तरी मी कधीही विसरा शकणे नाही हे गोष्टी माझ्या कायम लक्षात रवतील मी खूप जणांक सांगते की तुझ्यामुळे मी तु जा काय चांगले सवयी मकाची लागले ते तुझ्यामुळे लागले आणि तुझे उपकार तर माझ्यावर कायमच राहतले